इलेवन केडीएच वागीलवाडा हा संघ मात्र त्यांनी पुरस्कृत केलाय आणि त्यांचा खेल पाहण्यासाठी मात्र ते उपस्थित झालेले आहेत। चला का पंच आपण ऑन करा, एक एक चेंडू कमी करा, अजून सर अजून जर वेल केला तर एक एक चेंडू कमी करावा लागेल। प्रकाश झुगे आमचे खरोखरच पाहायला गेला तर काय मेहनत आहे या सर्व आमच्या सिद्धिविनायक ग्रुपची। समीर म्हणजे पहिल्या दिवसापासून ते एवढे बारकाईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे एवढे बारकाईने पाहतात। पोराचं नाव ठेवायचं प्रकाश, प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भकाश। प्रकाश झाल्या सरकारने मीटरच कापून नेला, सरकार तरी काय करणार, प्रकाश पोटात राहिले पासून लाईट बिल भरलं। तसं नाहीये, हा चेंडू मात्र बांधण्याचा प्रयत्न होता, कलायचा वापर एकदा पूर्ण केले जाते दुसरे धावेसाठी आणि फलंदाज मात्र पाहूया डायरेक्ट हिट केलाय। खत्र्याची घंटी मात्र इथे वाजली आहे, सूरज पाटील स्ट्राइक एंडला आहे। आपण नक्कीच आमचे पिंगले सर देखील पाहतात, चंद्रकांत दादा पहिल्या दिवसापासून त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे। पहिल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण परिसरामध्ये जेव्हापासून एअरपोर्टचं काम आलंय, पनवेल महानगरपालिका सिडको या सर्व गोष्टींचा विचार करत असताना तालुक्यामध्ये मैदानं किती हा एक मोठा प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेलाच आहे, प्रश्नचिन्ह आहेत। एअरपोर्टमध्ये असं क्रीडांगण असेल हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की मी बरोबर चाललोय की चूक चाललोय हे मला जेव्हा फक्त या बाजूने पट्टा दिसला तेव्हा मी म्हटलं की बरोबर आहे, पोचलो आता। फलंदाज बाज आणि नक्कीच तुम्ही सांगितलं समीर की एअरपोर्टमध्ये एवढं चांगलं मैदान, पण हे मैदान बनवलंय, मेहनत घेतली आहे, परंतु हा मैदान कितपत राहील हे माहीत नाही आहे, कोणालाच माहीत नाही आहे किती स्पर्धा होतील, कारण हे पहिल्यापासूनचीच खंत आहे। कारण पहिला शिडको त्या भागामध्ये होती, परंतु तिकडे देखील मैदानं राहिली नाही, आता मात्र ह्या एअरपोर्ट विभागामध्ये देखील मैदानांचा अभाव दिसायला लागलाय समीर, कारण ही सत्यातली परिस्थिती आहे। पर पुढच्या काळामध्ये जे खेळाडू होतील त्यांना खेळावं कुठं हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे। एखादं इनडोअर कुठे ना कुठेतरी का होईना, परंतु इनडोअर फॅसिलिटी या सर्व प्लेयर्ससाठी येणं गरजेचं आहे। बॅटचे कडा घेतले, बॉल चाललाय तो मात्र सीमा रेषेच्या बाहेर, वेग आहे मुकेशकडे आणि त्याचा फायदा फलंदाजांना, चौकार। शशी साहेबांचा तो खास दत्ता मुंगाजी या नावाचा गावाचा बात एकच बाटा। क्या बात है, आमचा दत्ता दादा अपील आणि फलंदाज इथे बाद होतोय। धावा आतापर्यंत झाल्या त्या मात्र पाच, फक्त ओव्हर एका ओव्हरचा सामना, यामागे खेळाडूंच्या देखील चुका आहेत, आयोजकांना नाहीये। आयोजकांना तर एक चांगली स्पर्धा पार पाडायची असते आणि सर्व आयोजकांचे चेहरे पाहता हास्याने खुललेत, कारण त्यांना देखील माहिती आहे इतकं सोपं काम नाहीये स्पर्धा यशस्वी पार पाडणं। सर्वात महत्वाचं एक तर क्रीडांगण जे आपण म्हणतोय की त्या गोष्टीचा अभाव आहे, दुसरी गोष्ट म्हणजे संघांची जमवाजमव करणं, आजकाल एक ग्रुप ठेवणं तर त्याच्यापेक्षा कठीण काम आहे। नक्कीच नक्कीच, बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागत असतं जेव्हा आपण स्पर्धा एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करतो त्या वेळेला, पण त्या सर्वांनी मात्र चांगला प्रयत्न इथे केलाय आणि त्यांच्या प्रयत्नांना यश नक्कीच समीर लागलाय। फलंदाज बाद होतोय म्हणजे तीन फलंदाज इथे बाद झालेत, धावा येत आहेत एका बाजूने, एक एक धाव महत्वाची, कारण एका ओव्हरची मॅच आहे प्रत्येकाला ठाऊक आहे, परंतु असं असताना देखील किमान दहाच्या पार पोचणं देखील गरजेचं आहे। प्रेक्षकांच्या नजरा पहा, या सर्व खेळाडूंवरती आहेत, नावा टीम फायनलला जाऊन पोहोचले, वाऱ्याचा ओघ जोर असा फलंदाजांच्या विरोधात आता जाताना दिसतोय, मजा येणार आहे। परंतु या सायंकाळच्या सत्रामध्ये प्रामुख्यानं कित्येकदा आपण पाहतो की आदरणीय दत्ता शेठ मुंगाजी व्यासपीठावर येतच नाहीत,
कित्येक वेळा आपण पाहिलेले आहेत. क्वचित आज या सिद्धिविनायक ट्रॉफीमध्ये आलेले आहेत, या व्यासपीठावरती बसलेले आहेत. खरोखरच एक चांगली बाब आहे, कारण जेव्हा जेव्हा ते मैदानावरती येतात तेव्हा कुठेतरी आपली गाडी पार्क करतात, आपल्या एखादा संघ पुरस्कृत केलेला असेल तर त्याची मॅच पाहतात, मग तिथूनच निघून जातात. काही व्यक्ती अशाच असतात ज्या लवकरात लवकर स्टेजवरती किंवा त्यांना ते धामधूम अजिबात आवडत नाही, परंतु आज या सिद्धिविनायक ट्रॉफीवरती त्यांचं प्रेम आहे. या सर्व प्रेमाखातर आज ये त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. हा चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर मधून वाडीस लॉंग ऑफला, दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि ते दोन धावा झाल्यात कंप्लीट. दोन धावा इथे झाल्या कंप्लीट आणि या दुहेरी धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलं केडीएच वाघिवलीवाडा टीमचं 8 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर, 10 किमान होतील की त्याच्यापेक्षाही जास्त असाव्यात, एखादा षटकार किंवा चौकार? नक्कीच तो प्रयत्न मात्र इथे करावा लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. कारण हा चेंडू मात्र निर्णायक असेल, कारण या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र एक चांगली सुस्थिती निर्माण होईल ती वाघिलवाडा संघाची. परंतु मुकेश नाईक हे होऊ देईल का हा प्रश्नचिन्ह आहे. मुकेश नाईकचा हा चेंडू थोडा कमी वेगानं आला, विकेट किपर कॅच करू शकला नाही. 22 स्वरूपात एक धाव, षटक क्रमांक पहिला आणि शेवटचं देखील होतंय समाप्त सेमीफायनलचं. या षटकामध्ये धावा आल्या त्या 9, धाबा करायचे त्या मात्र 10. लवकरात लवकर मी कोहली संघाला विनंती करतोय की आपण या आपल्या फलंदाजांना त्वरित पाठवा आणि केडीएच वाघिवलीवाडा टीमला विनंती करतोय त्वरित क्षेत्ररक्षण आपण साधवा. लगेच लगेच बेल मुलीच घालवू नका, वाघिवलीवाडा संघ आपण लगेचच उतरायचा आहे. कारण तर चला मुकेश आपण देखील फास्ट जरा स्पीड करा आणि लगेच आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवा. आणि वैष्णव भुईर आपण लगेच रेडी राहायचं, यायचं इकडे, कारण पुढची लढत न्हावा संघ खरोखरच समीर आले लेट आणि झाले शेट. परफॉर्मन्स देखील चांगला राहिला आणि मेन गोष्ट म्हणजे की काही त्यांचे खेळाडू असे आता एक इम्पॅक्टफुल आणि जो न्हावा संघ आपण 2 ते 3 वर्षांपूर्वी पाहिलाय, मागच्या 1-2 वर्षांमध्ये न्हावा संघाची कारकिर्द आपण पाहिली तर मी आवर्जून म्हणेल की जी अपेक्षित होती प्रेक्षकांना ती पाहायला मिळाली नाही. परंतु या वर्षीच्या या हंगामाच्या सुरुवातीला न्हावा संघ जो इम्पॅक्ट दाखवतोय, मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे धाबे दणानून पुन्हा एकदा सोडेल आणि जो दरारा होता, जो रुदबा होता या संघाचा पुन्हा एकदा ते प्राप्त करतील. चला फिल्डिंग सेट करून घ्या, 6 चेंडू 10 धाबा करायचे. परंतु संदीप सर, सिद्धिविनायक ट्रॉफीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहात. 3 दिवसांची ही स्पर्धा, 3 दिवस तुम्ही या स्पर्धेसाठी समालोचन केलं, आयोजकांच्या समवेत आहात. समालोचकाचा रोल प्रत्येकाला माहिती आहे, स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं देखील योगदान लाभतं. या आयोजकांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? कारण तुम्ही मगासपासून सकाळपासून मी आवर्जून उल्लेख केलाय तुम्ही की हे सर्व युवक वर्ग आहेत, सातत्यानं चांगली मेहनत घेत आहेत, स्पर्धा त्यांना चांगल्या भरवायच्या आहेत, खेळाडूंसाठी मेहनत ते घेत आहेत. या आयोजकांकडे कोणत्या नजरेने तुम्ही पाहाल? नक्कीच नक्कीच समीर, पाहायला गेलं तर पहिल्यांदा ही सिद्धिविनायक ट्रॉफी मध्ये समालोचन करण्याची मला संधी मिळाली आणि ती देखील 3 दिवस, हे माझं भाग्य मी समजतोय, कारण दीपक पाटील सरांनी नक्कीच माझं सिलेक्शन केलं. पण पहिल्या दिवसापासून नक्कीच या स्पर्धेच्या आयोजकांनी जो प्रेम दिला तो प्रेम मात्र अप्रतिम होता. कारण समीर, मी पहिल्या दिवसापासून या आयोजकांना बारकाईने पाहतो की सर्व 9 तरुण आहेत आणि सर्व हशीखेलीच्या वातावरणामध्ये हे आयोजक या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि खरोखरच त्यांच्या प्रयत्नांना आज जिथे यश लाभलंय माझ्या मते. खरोखरच एक अफलातून प्रयत्न त्यांनी केलेले आहेत, या अगोदर आमचे पाहुणे येत आहेत. तर पद्माकर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे कोपरचे सन्माननीय पद्माकर पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सेमीफायनलची लढत चालू आहे, 6 चेंडू 10 धाबा करायचे. पहिलं पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000. आणि कोपरचे आमचे ग्रामस्थ मंडळ जर इथे कोणी आले असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आपण व्यासपीठावरती या. सिद्धिविनायक ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे कोपरचे आमचे ग्रामस्थ मंडळ, तसेच आमचे वाघिवलीचे बरेच मान्यवर येथे आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत तर आपण व्यासपीठावरती या. चला 6 चेंडू. तसेच आमच्या कोहलीचे देखील ग्रामस्थ इथे आहेत, त्या कोहलीच्या ग्रामस्थांना देखील आमच्या सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं जाते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर मॅचला करा सुरुवात, यानंतर फायनल मॅच घ्यायचे. मुकेश नाईक आणि त्याच्या साथीने तो मात्र विशाल भोईर आणि गोलंदाजीसाठी सूरज. पहिला चेंडू स्विचेचा फटका खेळायचा होता, गॅप मधूनचा चेंडू निघालाय, आउटफील्डचा फायदा मिळेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय दूरवरून,
दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, दोन धावा झाले तिथे कंप्लीट, पाच चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज आहे. आयोजकांनी केलेली अपार मेहनत, गेल्या वर्षी दोन दिवस, या वर्षी तीन दिवस, कदाचित पुढच्या वर्षीचा आता वेध लागलेत की पुढच्या वर्षी काय असेल, पुढच्या वर्षी संघ कोणते असतील, तालुका असेल, व्यावसायिक संघ असतील, ग्रामीणचे आणखी चांगले संघ असतील, या अपेक्षा लागल्यात आता सर्व क्रीडा रसिकांना. पाच चेंडू जिंकण्यासाठी आठची गरज. सूरतचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, खोलात टाकला होता हा चेंडू, पदलालित्य नाहीये त्याचा अभाव दिसला आणि चेंडू निर्धाव. चार चेंडू जिंकण्यासाठी आठची गरज. कोण पोहोचेल फायनलमध्ये? प्रिन्स इलेव्हन नाबा संघाच्या विरोधात कोण खेळेल? चार चेंडू आठ धावा. सूरतचा हा चेंडू क्लीन बोल, परफेक्ट ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू, मुकेश नाईकची दांडी गोल. हॅलो, तर याच दरम्यान आमचे सन्माननीय मंगेश दादा शेलार, करण जाडे भावी सरपंच, यांच्याकडून आमच्या सिद्धिविनायक मित्र मंडळासाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. क्या बात आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये समीर आपण आहोत आणि प्रेम बघा या सिद्धिविनायक ट्रॉफीवरती या विभागातील सर्व व्यक्तिमत्वांचं, त्याच्यामध्ये मंगेश दादा शेला, भावी सरपंच करण जाडे यांच्याकडून 10,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. मुकेश नाईकची विकेट फार महत्वाची. हा खेळाडू असे की त्या 10 धावा तो दोन चेंडू देखील समाप्त करू शकतो. सूरजने हे ओळखलं आणि सूरजने त्याची घेतली विकेट. तीन चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे, त्या मात्र आता आठ. एका चौकाराची नाही तर एका षटकाराची आता मात्र गरज आहे. फायनलचं तिकीट घ्यायचंय तर मात्र इथे एक चौकार किंवा एक षटकार हवाय. प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. अंतिम टप्प्यात येऊन षटक जरूर कमी झाली, परंतु संघर्ष तोच आहे. जिंकण्यासाठी चालू असलेला हा संघर्ष दोन्ही गावांचा आहे, वाघिवली वाडा आणि त्यांच्या विरोधात कोल्ही. तीन चेंडू आठ धावा. ऑन साइडला हा फटका, फिल्डर नाहीये तिथे, बॉल ट्रॅव्हल होतो, हा चौकार गरजेचा होता. चार धावा मिळतात त्या मात्र युवराजला. काय शॉट खेळलाय समीर शेवटच्या मोमेंटला, म्हणजे खऱ्या अर्थाने आता मात्र थोडासा अडचणीमध्ये होता, परंतु त्या अडचणीतून काढलाय या युवराजने, कारण काल देखील चांगली इनिंग साकारली होती युवराजने. कॉन्फिडन्स हाय असल्यानंतर, असा आत्मविश्वास असल्यानंतर तुम्ही अशी फटकेबाजी करू शकता. चौकार खेचलाय, दोन चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या चार. खोलात टाकलाय, खोलात टाकलाय हा चेंडू, परंतु दिशा थोडी खराब आहे, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. धावा झाल्यात त्या मात्र आता सात. जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि गरज आहे तीन धावांची. दोन चेंडू तीन धावा, काय सामना रंगतोय. सेमीफायनलचा सिद्धिविनायक ट्रॉफीचा हा सामना, कोण पोहोचेल फायनलमध्ये? फुल टॉस बॉल आणि बॉल पाठवलाय सीमारेषा बाहेर, फायनलला जाऊन पोहोचलाय तो नितीन स्मृती इलेव्हन कोल्ही. हा संघ खेळेल तो मात्र प्रिन्स इलेव्हन नावा संघाच्या विरोधात. चला कॅप्टन टॉस साठी या, चला लगेच वैष्णव आणि मुकेश यायचा लगेच. मुकेश, तर पद्माकर पाटील यांच्याकडून या मंडळासाठी आम्हाला 2,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्यांच्याकडे त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण टॉस करायचा आपल्या शुभा हस्ते. वैष्णव मुकेश या लगेच. यस, फायनल आता आपण पाहणार आहोत मित्रांनो, कुठेही जाऊ नका. सिद्धिविनायक ट्रॉफीची फायनल आपल्या समोर येत आहे. एका बाजूला प्रिन्स इलेव्हन न्हावा, तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी नितीन स्मृती, नितीन नाईक स्मृती कोहली, या दोन टीम मध्ये हा मेगा फायनलचा सामना. 24 संघांमधून हे दोन संघ मात्र फायनलमध्ये पोहोचले. दोन्ही संघांचा आभार व्यक्त करतोय. सेमी फायनल मधून इथे पाहत होतोय तो केडीएच स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृती, केडीएच वाघिलवाडा या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. तर मुकेश टॉस जिंकलाय, काय निर्णय? लगेच बॅटिंग घेतली आहे, तर चला नावा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर आमचे सन्माननीय दत्ता शेठ मुंगाजी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आमचे आयोजक सर्व इथे कमिटी आहेत, सिद्धिविनायक ग्रुप यांच्या शुभा हस्ते हा सन्मान होतोय. आमचे सन्माननीय स्वर्गीय दत्ता नारायण शेठ मुंगाजी, स्मृती इलेव्हन, केडीएच वाघिलवाडा या संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. तर दत्ताशेठ तुम्ही पहिल्या दिवशी देखील आला होता सामन्यांचा, प्रत्येक सामन्यांचा तुम्ही आनंद घेतला, परंतु आज तुमचा वेळ आम्हाला मिळाला, तुम्ही इथे आला, त्याबद्दल सिद्धिविनायक ट्रॉफीच्या वतीने तुमचा आभार. तसेच आमचे सन्माननीय पद्माकर दादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तर पद्माकर पाटील, धन्यवाद दत्ताशेठ
खूप खूप आभार तुमचे, काय हरकत नाहीये, परंतु गिरीश वाघीलवाडा तुम्ही पॅक केलाय, चांगला खेळ त्यांनी केला, परंतु एका ओव्हरमध्ये समीर कोण जिंकेल कोण हारेल सांगता देखील येत नसतं, परंतु कोहली संघाने मात्र एक बिग फाईट दिली, अप्रतिम सामना खेळला आणि शेवटपर्यंत जिंकून दाखवला. सन्माननीय पद्माकर पाटील साहेबांचा इथे सन्मान झालाय, त्यांचा आभार व्यक्त करतोय मी. तर चला लगेच फलंदाज पाठवा मुकेश, जायचं आपण. समीर या. यस, एक बिग फाईट मेगा फायनल. सिद्धिविनायक ट्रॉफी, मान आणि सन्मान, मानाची आणि सन्मानाची ही ट्रॉफी आपण खरोखरच 3 दिवस पाहिली आणि खऱ्या अर्थाने या 3 दिवसामध्ये खूप प्रेक्षकांनी एन्जॉय केलं, आम्ही देखील खूप एन्जॉय केलं आणि खरोखरच या ट्रॉफीमध्ये आम्हाला सलग 3 दिवस समालोचन करण्याची संधी लाभली, हे देखील आम्ही आमचं या ट्रॉफीच्या आयोजकांचा आभार व्यक्त करतोय, कारण खूप प्रेम समीर या आयोजकाने आम्हाला दिलं आणि या 3 दिवसामधून जर काही आमच्याकडून जर चुका झाल्या असतील तर त्या देखील तुम्ही पत्रात घ्याव्या. तर नक्कीच एक यशस्वी पद्धतीने ट्रॉफी आपण इथे पाहतोय, शेवटच्या टप्प्यात आहोत, शेवटचा सामना आहे, ज्या शेवटच्या सामन्यासाठी एवढं स्वप्न पाहिलं जातं आणि तो सामना आपल्या समोर आहे. सरळ पंच सुनील पाटील आणि जीवन गावण सर. यस, पहिला चेंडू वैष्णवचा, लाईन खराब आहे, पंच दंडित करतायत सुनील पाटील सर. व्हाईट बॉल इथे घोषित केला, अतिरिक्त धावेने होते इथे सुरुवात. कोहली टीमला एकच करायचे किमान दहा, कारण या 10 धावा, कारण मगाशी थोडं दिसत होतं, थोडं आता व्हिजिबिलिटी कमी झाले, परंतु शेवटला येऊन युवराजनं काय बॅटिंग केली असं वाटलं की सामना निसटतोय की काय, परंतु युवराजचा तो चौकार, त्यानंतरचा एक खणखणीत विजयी षटकार, चांगली बॅटिंग केली आणि तोच ठरलाय मागच्या मॅचचा हिरो सामनावीर. परंतु हे पारितोषिक आपण अंतिम बक्षीस वितरण समारंभामध्ये देऊया. वैष्णवचा हा चेंडू थोडा खाली राहिला मुकेश नाईकसाठी, डॉट बॉल येतोय. एका ओव्हरची मॅच आहे. सिद्धिविनायक ट्रॉफी, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये. आकर्षक पारितोषिक तुम्ही पाहू शकाल. रेफ्रिजरेटर जो अगदी व्यासपीठाच्या समोर आहे, जो प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी कूलर ठेवण्यात आलेत बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी, आणि बेस्ट फिल्डरसाठी ठेवण्यात आलेत ते मात्र शूज. एक चांगली स्पर्धा समारोपाला आता मात्र येते, अंतिम क्षण बाकी आहेत. कोण ट्रॉफी ही उंचवणार, कोण ठरणार सिद्धिविनायक ट्रॉफी 2022 विजेता संघ, महाविजेता संघ. वैष्णवचा हा चेंडू पोल केला, एक फिल्डर आहे त्या ठिकाणी, जॉन्टी पोहोचतोय, अवघी 1 धाव. वाईट अगोदर टाकला होता त्याची 1 धाव, आता 1 धाव, अशा धावा झाल्यात त्या मात्र 2. प्रेक्षकांची गर्दी आहे, त्यांना देखील पाहिजे सिद्धिविनायक ट्रॉफी कोण जिंकेल. एक चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, चांगलं असं क्रीडांगण, एअरपोर्टमध्ये देखील पाहुण्यांची उपस्थिती, कित्येक पाहुण्यांचे सन्मान, कित्येक पाहुण्यांच्या शुभेच्छा, कित्येक पाहुण्यांच्या सदिच्छा, आज सर्वांचे शुभाशीर्वाद लाभत ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. वैष्णव भोईर गोलंदाजी करतोय प्रिन्स 11 नावा टीमकडून. वैष्णवचा हा चेंडू वाडीश लॉंगॉनला, फिल्डर जॉन्टी पोहोचण्याचे प्रयत्न जरूर केले, परंतु 2 धावा इथे मात्र रोखू शकला नाहीये. 2 धावा इथे मात्र होत आहेत, दुहेरी धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 4 वरती. काही चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातील, 3-4 धावा झालेले आहेत. सुपर ओव्हर सारखी प्रथा आहे, कारण सुपर ओव्हरमध्ये फक्त 3च असतात बॅटर, इथे तुम्ही 6-6 बॅटर मात्र वापरू शकता. धावा आहेत त्या मात्र 4. वेगवान चेंडू वाडीश लॉंगनला, फिल्डर आणि ते मात्र परतावं लागेल, आणि कदाचित मला असं वाटतं या शेवटच्या 2 चेंडूसाठी पुन्हा एकदा जाताना दिसेल तो युवराज, अपेक्षा असतील, कारण धावा आहेत त्या अवघ्या 4, उंचाव्याव्या लागतील त्या मात्र धावा, आणि त्या धावांची गरज देखील आहे कोहली संघाला. संदीप पाटील सरांनी आवर्जून सांगितलं की मागच्या 3 दिवसांमध्ये आयोजकांनी केलेली अपार मेहनत ही मी पाहिली आहे, आणि खरोखरच आयोजक फार महत्वाचे असतात. जसं तुम्ही नावा संघाला म्हटलात ना की आले लेट परंतु झाले शेट, कदाचित माझंही तेच झालंय. मला दीपक सरांनी आज आमंत्रित केलं नसतं, कारण त्यांना काही कारणास्तव 40+ ची मॅच करावी लागली
आणि मी फक्त 2 ते 3 तास येणार होतो कारण माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता, परंतु त्यांना तिकडे थांबावं लागलं आणि मला सिद्धिविनायक ट्रॉफी करावी लागली. तर मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली. अंतिम क्षण बाकी आहेत, लवकरात लवकर फलंदाजाने मैदानावरती जा जेणेकरून या प्रकाशात समोरच्या टीमला नावा टीमला देखील फलंदाजी करायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, युवराजकडून अपेक्षा आहेत. मागच्या सामन्यामध्ये विजयी फटका त्यानं खेचला होता, 1 चौकार 1 षटकार. तो वैष्णवच्या विरोधात आता फलंदाजी करणार आहे. दाबा आहेत त्या 4 विकेट गेले 1. फायनलची मॅच चालू आहे, सिद्धिविनायक ट्रॉफी 2022. अपार मेहनत घेतली आयोजकांनी या स्पर्धेसाठी. वैष्णवचा हा बाउन्सर होता, युवराजने हल्ला चढवला जरूर, परंतु लॉंग ऑफला लपकला गेलाय. मनीष गरत त्या ठिकाणी होता, आणखी 1 विकेट वैष्णव भोईरच्या खात्यामध्ये जोडली जाणार. धाबा आहेत त्या अवघ्या 4. शेवटचा चेंडू शिल्लक. सन्मानाची मानाची ही स्पर्धा, दुसरं पर्व या स्पर्धेचं, फायनलची मॅच. श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. कित्येक विविध क्षेत्रातील कित्येक मान्यवरांनी या स्पर्धेला येऊन शुभेच्छा दिल्या. सुसज्ज असं आयोजन. शेवटचा चेंडू, मागे जाऊन हा फटका खेचायचा होता. एक धाव तर जरूर घेतली जाते, एकच धाव आणि एका धावेचा होतोय कॉल. षटक झालंय समाप्त, फायनलची फर्स्ट इनिंग इथे झाले कंप्लीट. पहिल्या षटकात धाबा आल्यात त्या मात्र 5 आणि आता धाबा करायचेत 6. प्रिन्स इलेव्हन नावा टीमला धाबा करायचे त्या मात्र 6. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सधून घ्या कोहली संघ आणि नाबा संघ. आपण सलामीची जोडी त्वरित पाठवा. जशी डाबाला सुरुवात होईल आपल्याकडे काही क्षण बाकी आहेत आणि पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे कडे, जे गाणं आधारित आहे आयोजकांवरती या स्पर्धेवरती, ते आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. या बात आहे, हे बघा आमचे आयोजक किती खुश आहेत आणि खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन ते करतात. आमचे उमेश पिंगले असतील, कुंदन नाईक, समीर पाटील, कल्पेश झुगे, चंद्रकांत पिंगले, सदाशिव पाटील, प्रणय पाटील, विजय पाटील, संदीप पवार, अतुल झुगे आणि आमचे प्रकाश झुगे, हे सर्व मात्र खरोखरच आनंद उत्सव साजरा करतात. इथे चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा त्यांनी नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आणि इथे बॉल गेलाय तो मात्र सीमारेषा पार, चौकार. मैदान
फायनल अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे स्पर्धा. दोन धावांची मात्र गरज आहे. अवघ्या 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. काय अपार मेहनत घेऊन आज सर्व आयोजक खुश झालेत. सेलिब्रेशन चालू आहे स्टेजवरती. यापेक्षा आणखी काय पाहिजे. कधी कधी आयोजक आम्ही पाहतो फार टेन्शनमध्ये असतात. स्पर्धा संपली असं त्यांना वाटतं. परंतु आयोजक थोडे वेगळे आनंद घेत आहेत या क्षणांचा. कोण बाजी मारेल, कोण विजेता ठरेल सिद्धिविनायक ट्रॉफी 2022 दोन धावांची गरज. इथे फटका पाहूया अगदी खेळपट्टीच्या जवळ. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. 5 धावा झाल्यात आणि आता अवघ्या 1 धावेची गरज. केडीएच वाघेवलीवाडाचा संघर्ष समाप्त झाला सेमी फायनल मध्ये. फायनल मध्ये स्वर्गीय नितीन नाईक स्मृती 11 कोहली हा संघ आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स 11 नावा. आज प्रिन्स 11 नावा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. ते विजयाच्या समीप जाऊन पोहोचलेत या हंगामाची सुरुवात. आणि ते पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रिन्स 11 नावा संघ ठरलाय सिद्धिविनायक ट्रॉफी 2022.